मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित एकदा येऊन तर बघा या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सिनेमाच्या धमाकेदार ट्रेलरने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. झिम्मा 2 या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला विश्वास नांगरे पाटील ते मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली, तर अभिनेत्री निर्मिती सावंत आणि त्यांच्या सुनेच्या बॉन्डनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्री प्रिया बापट लवकरच अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. हा थ्रिलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुसाफिरा या आगामी सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा प्लाझा सिनेमा येथे पार पडला. चित्रपटाच्या कलाकारांच्या हस्ते 22 फुटी पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. अभिनेत्री स्मिता तांबेला साऊथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या जोरम या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यावेळेस स्मिता परदेशात मराठमोळ साडीमध्ये पाहायला मिळाली. गायक सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. यात मुख्य भूमिकेत अभिनेते सुनील बर्वे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यासोबतच सुखदा खांडकेकर, मृण्मयी देशपांडे, आदिश वैद्य हे कलाकार सुद्धा सिनेमात झळकणार आहेत. अभिनेता प्रसाद ओकचा मोठा मुलगा सार्थकने परदेशात बी ए इन इंटरनॅशनल मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त केली आहे. त्याच्या पदवी प्रदान सोहळ्याला ओक कुटुंबाने परदेशात हजेरी लावली. कलावती या सिनेमाचं शूट नुकतंच पूर्ण झालं. अभिनेत्री अमृता खानविलकरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी 18 नोव्हेंबर 2023 लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाही विवाह सोहळ्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर सासरी अमृताचं अगदी हटके स्वागत करण्यात आलं, तर तिच्या उखाणाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. फुलांचा गालीचा आणि दारामध्ये दिवे, फुलांचा गालीचा आणि दारामध्ये दिवे, मनापासून सांगते आता प्रसादच मला आहो म्हणून हवे. अभिनेता गश्मीर महाजनीला तू तुझी बायको गौरीचा कुठेच उल्लेख करत नाही असं चाहत्यांनी म्हटलं. यावर गश्मीरने प्रत्येक गोष्ट ही सोशल मीडियावर व्यक्त करण्यासारखी नसते, काही गोष्टी या प्रायव्हेट ठेवलेल्याच बऱ्या असं सडेतोड उत्तर दिलंय. तर या होत्या या आठवड्याच्या टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.